केदार शिंदे दिग्दर्शित बायपण भारी देवा हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे हा चित्रपट नेमका कसा आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या चित्रपटाच्या एकंदर स्टोरीबद्दल पहिल्यांदा आपण जाणून घेऊया तर ही जी स्टोरी आहे ती आहे सहा बहिणींची ती सहा बहिणी ज्या लहानपणीपासून एकत्र असतात प्रेमाने वाढलेल्या असतात त्यांच्यामध्ये खूप असा सलोखा असतो आणि जसं जा त्यांचं वय वाढतं त्याप्रमाणे दे प्रत्येकजण आपापल्या संसारामध्ये आपापल्या रहाटगाणीमध्ये अडकत जातात आणि त्यानंतर मग त्या ज्या आहेत त्या अनेक वर्षानंतर त्या भेटतात त्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ती शशी शशी जी आहे त्यामध्ये शशी ही भूमिका जी आहे ती वंदना गुप्तेने सांभाळलेली आहे तर शशी जेव्हा तिच्या कामातून रिटायर होते तेव्हा काय करायचं हा तिच्या मोठा प्रश्न पडतो तर त्यानंतर ती ठरवते की ती एका ठिकाणी ॲव्हटाईज पाहते की मंगळागौडची स्पर्धा आहे आणि तिला आठवतं की लहानपणी आपण सगळ्या सहा बहिणी ज्या आहेत त्या मंगळागौर खेळत असायचो आणि मग त्या पद्धतीने ती ठरवती की मंगळागौर स्पर्धेमध्ये आपण या भाग घ्यायचा आणि आपल्या सहाही बहिणींना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न ती मंगळागौरसाठीच्या निमित्ताने करत असते आणि ती त्या मंगळागौरसाठी त्या सहा जणींना या सहा जणी ज्या दाखवल्यात ह्या सहा जणी म्हणजे एक सहा वेगवेगळ्या वेग त्याच्यामध्ये आहेत की काही जणी वेगवेगळ्या काही जण बँके जॉबला आहे एक जण बँके जॉबला आहे एक एक हॉटेल आहे तर प्रत्येकजण ज्या बाकीच्या पाच जणी आहेत त्या त्यांच्या वेगवेगळ्या त्याच्या संसारात अडकलेल्या आहेत प्रत्येकांची स्वतःचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आहेत पण त्या ज्या पद्धतीने ती पहिल्यांदा त्याच्या प फर्स्ट हाफमध्ये जे आहे फिल्म आपल्याला त्या सहाजणी इंट्रोडक्शन करून देते की सहा जणी नेमक्या कशा आहेत त्यांच्या लाईफमध्ये काय घडतं आहे सध्या म्हणजे त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम काय म्हणा किंवा त्यांचे लाईफ कशी चालू आहे हे सहा सहा जणींचं आयुष्य नॅरेट करण्याचं काम या फर्स्ट हाफमध्ये केलेलं आहे ती सर्वात जी मोठी बहीण आहे म्हणजेच वंदना गुप्ते शशी ती जेव्हा ठरवते की मंगळागौर स्पर्धेमध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे आणि यासाठी आपल्याला जणी आपल्याला एकत्र करून एक ग्रुप करून करायचं आहे तेव्हा ती नाहीलाजा नाही ती या साही जणींना एकत्र आणण्यासाठी प्रत्येकी जणीकडे जात असते परंतु जेव्हा सगळ्यांना हे गोष्ट कळते की आपल्याला असं काही करायचं आहे तेव्हा प्रत्येकजण त्यासाठी प्रथम नाही असं म्हणतं किंवा प्रथम ते नकार देतात पण नंतर प्रत्येकाला जाणवतं की आपल्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल काहीतरी अपेक्षा आहेत इंडिव्हिज्युअल काहीतरी गोष्टी आहेत की आपल्या काही त्याच्यामध्ये समस्या आहेत की ज्यामुळे या जी आहे मंगळगौर जी स्पर्धा आहे त्याचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा होणार आहे मग शेवटी त्या गोष्टीला तयार होतात मग ती स्पर्धा कशी होते मग त्या स्पर्धेची तयारी कशी होते मग ती स्पर्धा जिंकते का नाही ह्या सगळ्या या, या चित्रपटामध्ये दाखवून झालेलं दा आहे आणि मग सेकंड हाफमध्ये चित्रपट जो आहे तो त्या सहा बहिणींचं जे नातं आहे ते नातं कशाप्रकारे होतं का त्या बहिणी ज्या आहेत काही बहिणी ज्या आहेत त्याच्या एकमेकांपासून बोलत नव्हत्या काही बहिणी ज्या आहेत त्यापैकी दोन बहिणी ज्या आहेत त्या एकमेकींबद्दल त्यांना राग होता पण तो राग नेमका कसा होता त्याचं नेमकं कारण काय हे सर्व गोष्टी मो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने किंवा विशिष्ट पद्धतीने उलगडण्याचं काम हे सेकंड हाफमध्ये होतं मुळात जर तसं स्टोरी जर पाहिली तर मंगळागौर हे निमित्त आहे परंतु त्यामध्ये ज्या सहा बहिणी दाखवल्यात ह्या सहा ज्या म्हणू आपण त्या समाजाचं एक स्त्रीचं किंवा बाईचं एक वेगवेगळं नेतृत्व किंवा ते एक वेगळी समस्या किंवा एक वेगळं पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन त्या सहा जणी चाललेल्या असतात आणि त्यांना नेमकं काय स्ट्रगल करावं लागतं काय नेमकं त्यांचं आयुष्य असतं हे मांडण्याचं या स्टोरीमधून एक प्रयत्न केलेला आहे तर केदार शिंदेने जर स्टोरीबाबत म्हणाल तर अतिशय उत्तम पद्धतीने त्यांना जे काही मांडायचे ते नेहमीप्रमाणे उत्कृष्टरित्या मांडलेलं आहे म्हणजे सर्वात जे काही त्याच्याकडून काही जे सीन आहेत त्या काही सीनमध्ये तर प्रेक्षक अक्षरशः सिनेमागृहात टाळ्या वाजवतो म्हणजे ज्या आता जर मी जेव्हा पाहिला हा त्याच्यामध्ये त्यामध्ये एट्टी पर्सेंट ह्या लेडीज होत्या परंतु असे बरेचसे सीन आहेत की ज्या सीनमध्ये अक्षरशः ज्या बायका आहेत त्या स्वत टाळ्या वाजवतात तर ते जे घडलं तर ते, ते म्हणजे केदार शिंदेच्या कामाची पावती आहे असं म्हणायला काही हरकत नाही एकंदर म्युझिक बद्दल जर विचार केला तर याच्यामध्ये मेनलीच एक दोन गाणी आहेत आणि ती पण जी आहे ती परिस्थितीजन्य गाणी आहेत म्हणजे असं कुठंही बळस सॉंग टाकलेलं आहे असं काही नाहीये ते अतिशय योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी गाणी टाकण्यात आलेली आहे आणि ती गाणं जी आहे ती शेवटपर्यंत लोकांच्या लक्षात जातात जे बाईपण भारी देवा हे जे गाणं आहे ते अक्षरशः नाट चित्रपट संपल्यानंतर तिथला पुरुषसुद्धा हे गाणं गुणगुणत असतो हे खरं तर एक चांगली गोष्ट म्हणायला हरकत नाही यामधला सर्वात महत्त्वाचा जो पाठ आहे तो म्हणजे अभिनय अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर यामध्ये अभिनेत्रीची फौज आहे त्यामध्ये सुकन्या मोने आहे रोहिणी हटगंडे आहे दीपा चौधरी आहे सुकन्या मोने आहे वंदना गुप्ते आहे अभिनयाच्या बाबतीत जो सगळ्याच अभिनेत्री एकावर एक आहेत पण सर्वात जो ठसा जो उमटाला आहे अभि आपल्या अभिनयाचा तो म्हणजे सुकन्या मोने असेल त्यानंतर ते वंदना गुप्ते असतील त्यानंतर ते काही भागामध्ये जेवढं तिला दीपा चौधरीला काम मिळालं त्याच्या पद्धतीने तिचा बेस देण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकंदर फिल्मबद्दल बोलायचं झाल्यास हा फिल्म म्हणजे फुल एंटरटेनमेंट आहे म्हणजे नेमकं आपलं जे आजूबाजूला आपण पाहतो आपली बहीण असेल आपली बायको असेल त्यानंतर आपली आई असेल ही जी प्रत्येक स्त्री आपल्याला जी रोजच्या काळात भेटते तिचं आयुष्य नेमकं कसं असतं तिच्या काही अडचणी असतात आपण एक पुरुष म्हणून त्या अडचणी कशा पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे आणि एक बाई किंवा एक स्त्री जेव्हा तिच्या मनात आणते की एखाद्या विषयी निर्णय घ्यायचा आहे किंवा ठाम निर्णय घ्यायचा आहे तेव्हा ती कशा पद्धतीने उभी राहते या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी एकदा अचूक पद्धतीने केदार शिंदे यांनी या चित्रपटाच्या मध्ये मांडलेल्या आहेत तसं पाहायला गेलं तर या चित्रपटामध्ये कमी करण्यासारखं कर। किंवा मार्क कमी करण्यासारखं कर? काहीही नाही आहे एक अतिशय उत्तम अशी उत्कृष्ट अभिनयाने उत्कृष्ट स्टोरी लाईन उत्कृष्ट सगळी जी आहे त्या पद्धतीने एक फिल्म तुम्हाला एक फॅमिली फिल्म असा ही पाहायला मिळाली खरं दोन हजार तेवीस वर्ष केदार शिंदे यांचं आहे असं मला काही हरकत नाही कारण सुरुवातीला महाराज शाहील हा चित्रपट त्यांनी आणला आणि त्यानंतर बायपण भारी देवा हा चित्रपट त्यांनी आणला त्यामुळे या चित्रपटाला मी देतो पाचपैकी पाच टाक तुम्हीसुद्धा हा चित्रपट नक्की आपल्या फॅमिलीसोबत जाऊन पहा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तो देखील तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता you